रत्नागिरीहून मुंबईकडे निघालेल्या नेपाळी कामगारांच्या बसला भीषण आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. कराड तालुक्यातील उंडाळे नजीक गुरुवारी पहाटे ही घटना घडली आहे. रत्नागिरी येथे आंब्याच्या बागांमध्ये कामासाठी नेपाळहून हे कामगार आले होते. याबाबत घटनास्थळावर मिळालेल्या माहितीनुसार रत्नागिरी येथे आंब्याच्या सीझनमध्ये नेपाळहून कामगार आपल्या कुटुंबियासमवेत कामानिमित्त आले होते. काम संपल्यानंतर खासगी बसमधून ते परत आपल्या गावी निघाले होते. रत्नागिरीहून मुंबईकडे जात असताना गुरुवारी पहाटे 4 सुमारास कराड तालुक्यातील उंडाळे नजीक असलेल्या लोहारवाडी येथे आल्यानंतर त्यांच्या बसने अचानक पेट घेतला. आग लागल्याचे लक्षात येताच चालकासह बसमधील महिला, पुरुष, लहान मुले खाली उतरले. काही क्षणातच आगीने रोंदरूप धारण केल्यामुळे बस आगीत जळून खाक झाली. तसेच कामगारांचे साहित्य, रोख रक्कम ही आगीत जळून खाक झाली. घटनेची माहिती मिळताच कराड तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी ज्ञानदेव राजे यांच्यासह कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी कराड पालिकेच्या अग्निशामक दलाला पाचारण केल्यानंतर आग आटोक्यात आली. आगीमध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही, मात्र 4 कामगारांची कमाई आगीत जळून खाक झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. मुक्तागिरी न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष कदमसह संदीप चेंगे, कराड.